नागपूरकरांना कोरोना लस कशी देता येईल याची प्रात्यक्षिक करण्यात आले. याकरिता लागणारे कर्मचारी व संसाधने आणि लस दिलेल्या व्यक्तीला कुठलाही त्रास होऊ नये याकरिता केटी नगर UPLC आरोग्य केंद्र येथील मनपाकडून 25 व शहराच्या इतर 2 केंद्रात एकूण 75 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देऊन प्रशिक्षण देण्यात आले. नेता टाइप आधा काम मत करो, सब्सक्राइब के साथ साथ बेल आइकॉन भी दबाओ. आज आपण 25 आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हेल्थ केअर वर्कर्ससाठी आज ड्राय रन आयोजित केलं, व्हॅक्सिनेशनचं ड्राय रन UPSC KT नगरमध्ये आणि सकाळपासून उपस्थित चालू झालेले. त्याच्यामध्ये कोविन ॲपचा कशा प्रकारचा वापर करायचा, कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंगच्या अनुषंगाने त्यांचं नॉलेज लेवल काय आहे, प्रत्यक्ष कसं ते करतात, या सगळ्या गोष्टींचं आपण समजून घेतले. त्या एकंदरीत समाधानकारकप्रमाणे चांगल्या प्रकारचं लोकांची तयारी दिसत आहे. आणि या व्यतिरिक्त तिथला जे केंद्रामध्ये जे देण्यात येणारे बेसिक सुविधा, पाण्याचं किंवा टॉयलेटचं फॅसिलिटी, या व्यतिरिक्त एखादा पेशंटला काही रिॲक्शन्स वगैरे आले तर त्यांना कशा प्रकारचं मदत करायचं, प्रथमचं कसं करायचं, या सर्व गोष्टींचा वगैरे तयारी आपण पाहणी करून घेतलेले. एकंदरीत समाधानकारक असं मला वाटतं. माझ्यासोबत DD पण आहे तिथे, डिप्युटी डायरेक्टर हेल्थ पण, आणि या सगळं संध्याकाळी